जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या RCFच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. RCFच्या ताफ्यात 178 वाहने होती आणि त्यातून 2547 जवान प्रवास करत होते. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो RDX स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघाती हल्ला घडवला. याचा निषेध नोंदवण्यासाठी यवत गावातील तमाम राजकीय सामाजिक व्यक्ती व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश कदम, माजी पंचायत समिती सदस्य सरपंच रझिया तांबोळी, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, समीर दोरगे, सुभाष यादव, बाळासाहेब लाटकर, उत्तम गायकवाड, अशोक होले, दीपक मोटे, दत्ता डाडर, कमरुद्दीन तांबोळी, इम्रान तांबोळी, अशोक दोरगे, श्रीपती दोरगे यांनी आपापले विचार मांडून या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. ही संघटनांनी त्यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आपल्या यवत गावाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा असा तीव्र असा निषेध करतो. व शहीद जवानांना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि विनंती करू किंवा एखादा आपण दिल्लीच्या संरक्षण मंत्र्याला आपण एखादं सर्वांचं मिळून एक निवेदन पाठवू. त्याचं काही फार मोठं अवघड काम नाही की या घटनेचा कुठेतरी नुसता निषेध करून न थांबता याला प्रत्यक्ष कुठंतरी सडेतोडपणे उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारचा आपण एक संकल्प करूया. मी पुन्हा एकदा शहीद झालेल्या जवानांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. राजकीय वास आणला पण आज आपण मांडणार तरी पुन्हा पुढं, म्हणजे मांडायचं म्हणलं किंवा मागणी करायची म्हणलं तरी आपण हे सरकारकडेच करू शकतो, दुसरीकडे तर कुणाकडे करू शकत नाही. त्यामुळं ह्या झालेल्या हल्ल्याचा ज्या पद्धतीने त्यांनी आपले जवान झोपत असताना उत्तर म्हणून उत्तमरावने आता सांगितलं की झोपत असणाऱ्या माणसाला दगड मारायचं म्हणजे लय फार मोठी हुशियारकी गाजवली असं काही नाहीये. पण समोरासमोर जर लढायची जर तयारी केली तर मला वाटतं 4 दिवसात आपण इकडून तिकडं निघू. पण ते धाडस कुणीतरी राज्यकर्त्यांनी दाखवण्याची आज भविष्यात गरज झालेली आहे. तर त्या पद्धतीने सरकारला आपण आपल्या यवतकरांच्या माध्यमातून एकच मागणी मांडू की ह्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्याच्यापेक्षा 100 पटीने मोठ्या प्रमाणात त्यांना जबाब दिला पाहिजे. असं आपणा सर्वांच्या वतीनं, कासुर्डी गावच्या वतीनं, दौंड तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अमर जवान, अमर रहे शहीद जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. देवत गावच्या वतीने माझं असं म्हणणं आहे की जे जवान 44 शहीद झाल्यात त्यांना एक दानपेटी चालू करून 8 दिवसाच्या आतमध्ये गावाच्या समक्ष ग्रामस्थांच्या वतीने पुलगाव हल्ल्यात जे जवान शहीद झाल्यात त्या जवानांना काहीतरी निधी म्हणून आपल्याकडनं देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मी थोडीशी सूचना मांडतो आणि 2 घोषणा देतो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शहीद जवान अमर रहे, शहीद जवान अमर रहे, शहीद जवान अमर रहे, शहीद जवान. त्याला बहिणीची राखी दिसली असेल, त्याला भावाचा फोटो बघून आठवण झाली असेल, वडिलांसाठी तो तळमळत असेल, आईसाठी तळमळत असेल आणि आपण ज्यांच्यामुळे सुखी आहोत आज आपण बहिणीकडे मोठ्या हक्कानं जिवंतपणे असं धडधाकटपणे जाऊ शकतो, आपल्या मुलांवर मायेनं हात फिरवू शकतो. पण गेलेल्या जवानाचा मायेचा हात मुलांवर परत येणार नाही. पण त्यांच्या निदान आत्म्यात तरी शांती लाभावी अशी आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करू शकतो. मी पुन्हा एकदा त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि विठ्ठलाला प्रार्थना. मनोज कुमार कांबळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, दौंड.